मागील अनेक महिन्यांपासून शाळांमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचा काळा बाजार सुरू असल्याचे राज्यातील विविध जिल्ह्यात दिसून आले आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करीत वर्धा जिल्ह्यात सुरू असलेल्या पोषण आहारातील काळ्या बाजाराचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात 3 आरोपींना अटक केली असून कंत्राटदार फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी एकूण मालवाहू वाहनासह 8,69,810 रुपयांचा पोषण आहारातील धान्य साठा जप्त केला आहे. किशोर नारायण तापडिया वय 46 वर्ष राहणार रामनगर, विनोद बबन भांगे वय 40 वर्ष राहणार बोरगाव मेघे, शेख रहीम शेख करीम वय 46 वर्ष राहणार स्वस्तिक नगर सावंगी असे अटक केलेल्या आरोपींचे नावे असून मुख्य कंत्राटदार अंकित सतीश अग्रवाल राहणार मूर्तिजापूर हा फरार असल्याचे सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार मालवाहू चालक विनोद भांगे याला वाहनासह ताब्यात घेतले असता 25 क्विंटल तांदूळ अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आला. त्याने हा तांदूळ किशोर तापडिया याच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या गोदामातून विकत घेतल्याचे सांगितले आणि आरोपी शेख रहीम शेख करीम याला विकणार असल्याचे सांगितले. आरोपी किशोर तापडिया हा वर्धा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 1 ते 8 पर्यंतच्या शाळांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करून तो तांदूळ विकतो असे निष्पन्न झाल्याने गोदामाची तपासणी केली असता FCI चे सील लागलेले व पोत्यांवर राज्य सरकारी विपणन संघ मर्यादित असे प्रिंट केलेले 50 किलो वजनाचे तांदुळांनी भरलेले पोते दिसून आले. तसेच गोदामात रिकामे पोते मटकी खाद्यतेल मिरची पावडर व आदी पॅकेट तसेच FCI गोदामात धान्य उचल केल्याचे बिल पावत्या मालाच्या देवाणघेवाणाचे रजिस्टर मिळून आले. किशोर तापडिया याला विचारणा केली असता फरार आरोपी अंकित अग्रवाल याला वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांना धान्य पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले असून अंकित अग्रवाल याने धान्य पुरविण्याचे सब कॉन्ट्रॅक्ट हे किशोर नारायण तापडिया याला दिलेला आहे. किशोर तापडिया याने जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरवठा करण्याकरिता FCI गोदामातून घेतलेला तांदूळ खासगी गोदामात साठवून केल्याचे समजल्याने त्यास अटक करून तब्बल 8,69,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी असाच प्रकार सुरू असून हिंगणघाट आणि कारंजा येथे कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. आम्हाला गुपनीय बातमीदाराकडून माहिती मिळालेली होती की MIDC परिसरातून एक पोषण आहाराचं तांदळाचं ट्रक त्या ठिकाणून जाणार आहे. त्या माहितीच्या आधारे आम्ही त्या परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना एक आम्हाला ट्रक छोटा ट्रक मिळून आला. त्यामध्ये आम्ही त्याला ट्रकला थांबवून विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की हा माल जो आहे पोषण आहाराचा प्राथमिक शाळेला वर्ग 1 ते 8 पर्यंत मुलांना जो खिचडी देण्यात येतो हा पुरवठा केला जातो. हा माल गोडाऊनमधून मी खरेदी केलेला आहे असं त्यांनी आम्हाला माहिती दिली. तदनंतर आम्ही ज्या गोडाऊनमधून माल त्यांनी खरेदी केलेला होता त्या गोडाऊनमध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही खात्री केली तर तिथं माहिती मिळाली की बा हा पोषण आहाराकरता दिलेला हा गोडाऊन आहे आणि यामध्ये शासनाने पुरवठा माल केलेला आहे. तेव्हा त्यामध्ये आम्ही तपासणी केली. तपासणीनंतर माहिती मिळाली की तो माल जो आहे जो FCI गोडाऊनमधून शासकीय पुरवठ्याचा माल आहे तो माल साध्या दुसऱ्या पोत्यांमध्ये भरून हा अनधिकृतपणे विक्री केला जात होता अशी आम्हाला ती खात्री पटली. त्यानंतर श्री सचिन नागनाथ जगताप शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांनाही आम्ही माहिती दिली. त्यांना आम्ही घटनास्थळावरून पाचारण केलेलं होतं. त्यानंतर त्यांनी सविस्तर ज्या ठिकाणी जो घटनाक्रम घडलेला होता त्यांनी पंचनामा जप्ती पंचनामा कारवाई करून पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीच्या आधारे आरोपी किशोर तापडिया विनोद बबनराव भांगे शेख रहीम शेख करीम आणि अंकित सतीश अग्रवाल मूर्तिजापूर यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक 717 कलम 379 400 34 भादवीनुसार सहकलम 37 जीवनाशक वस्तू कायद्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. 3 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. दिनांक 4/12/2023 मान्य न्यायालयाने पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.